बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे। यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे, त्यामुळे जमिनीमध्ये आर्द्रता आणि दमट हवामान तयार झालंय। अशा वेळी भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असं आवाहन हवामान विभागाचे मनेश येदुलवार यांनी केलंय। 20 मे पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे पालेभाज्या फळपिके असतील त्यामुळे नुकसान होते, त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करणार, काय परिस्थिती राहणार? गेल्या 15 वाड्यापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवामानाचा लहरीपणा दिसून येतो आहे, ज्यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे, त्यासोबतच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुद्धा आहे आणि ढगाळ वातावरण तर सातत्यानं आहे। अशा परिस्थितीमध्ये एकीकडे वाढत असलेलं तापमान आणि सोबतच वाढलेली आर्द्रता यामुळे दमट वातावरण तयार झालं आहे आणि पिकांवरती प्रामुख्यानं भाजीपाला वर्गीय पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव अशा वेळेस वाढण्याची शक्यता असते। तर शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी त्यांनी लेबल क्लेम शिफारसीत कीटकनाशकांचा वापर करावा आणि फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये आणि शक्यतो फवारणी सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी। तर पुढील हवामान 8 दिवसाचे 15 दिवसाचे हवामान कसं असणार? इथून पुढे 20 तारखेपासून जिल्ह्यामध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे आणि जे की शेतीसाठी जमीन तापण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे।